Hi dear student, hello, how are you? Good morning and have a nice day. Okay, today we learn one and many. Today we learn one and many. One manje ek and many manje anek vachan. Okay, as upon vachan bagnar ahot ek vachan ani anek vachan. He tumhala marathi matrubhashemadhe aplya yet jamta as tes apan ingrashi madhe one and many kase tayar karayche te pahanar ahot. Baga one la kay mhatla jato tar सिंग्युलर म्हटलं जातं अँड मेनीला प्लुरल असं म्हटलं जातं वन अँड मेनी. मी फळ्यावर वन अँड मेनी कसे तयार केलेत ते मेनी कसे तयार केले ते लिहून ठेवलेले आहे आणि त्याचे काही नियम ही लिहिलेले आहेत. आता बॉल आणि बॉल्स, बॅट बॅट्स, साऊंड मध्ये थोडा फरक आहे, येतोय ना, ऐकू येतोय ना साऊंड मधला फरक, तो कोणता आहे? एस. ज्या वेळेला एक वचन असतं त्यावेळेला यस प्रत्यय लागत नाही, ज्या वेळेला अनेक वचन असतं त्यावेळेला यस प्रत्यय लावला जातो. ओके, नामा किंवा हे क्रियापद नाम जे आहेत त्यांच्या पुढे बॉल, इथे एक वचन आहे त्यामुळे यस प्रत्यय लागलेला नाही, इथे अनेक वचन आहे म्हणून यस प्रत्यय लागलेला आहे. मेनी वन मेनी, इथे मी वनचे कॉलम मध्ये लिहून ठेवलेला आहे, हा मेनीचा कॉलम आहे, काही वर्ड्स लिहिलेले आहेत. बॅट बॅट्स, केक केक्स, रिंग रिंग्स, फ्लॉवर फ्लॉवर्स, फ्रूट फ्रूट्स, कॅट कॅट्स, डॉग डॉग्स. ओके, आता काही नियम आपण बघणार. सगळ्यालाच हा नियम लागू पडतो असं नाही, एक वचन आणि अनेक वचन करत असताना. ओके, एक वचनी नामाच्या शेवटी आता लक्ष द्यायचं आहे. ओ यस एक्स एस एच सी एच असल्यास यस ऐवजी इस लावतात, यस ऐवजी काय लावतात? इस. पण केव्हा? जर शेवटी ओ किंवा यस किंवा एक्स किंवा एस एच सी एच हे लेटर आले तर. आता इथे बघा, ओ म्हणजे ओ हे लेटर आले ना, तर ओ आल्यानंतर यस नुसतं लावायचं नाही प्रत्यय, तर काय करायचा? इस हा प्रत्यय लावायचा, इस हा प्रत्यय लावला जातो. यस, आता इथे मी शब्द लिहिलाय बस बस बसेस, इस प्रत्यय लावायचा. तसंच पास, इस हा प्रत्यय लावायचा. अनेक वचन करत असताना, एक वचनाचे अनेक वचन करत असताना, वन से मेनी करत असताना. देन एक्स, एक्स मध्ये आपण बॉक्स बॉक्सेस, इस हा प्रत्यय लावला. ओके, देन एस एच, एस एच मध्ये शेवटी एस एच आलं म्हणून आपण एस न लावता इस हा प्रत्यय लावला. सी एच आल्यानंतर काय केलं जातं? सी एच आल्यानंतर सुद्धा इस हा प्रत्यय लावला जातो वन अँड मेनी करत असताना. लक्षात ठेवायचं आहे, मी याची फोटोकॉपी पाठवते, हे वहीमध्ये नियम लिहून घ्यायचे आहे, पाहून फोटोकॉपी पाहून. ओ एस एक्स एस एच सी एच हे जर लेटर्स शब्दाच्या वर्डच्या शेवटी आले तर एस च्या ऐवजी इस हा प्रत्यय लावायचा, एक वचनाचे अनेक वचन करताना, वन से मेनी करताना. ओके, देन नामाच्या किंवा क्रियापदाच्या शेवटी वाय असल्यास वाय चे आय करून इस लावावे. आता हे वर्ड्स जे आहेत ना, हे वर्ड्स त्याच वर्ड्सच्या शेवटी शेवटचं लेटर जर वाय आले तर वायचं वाय काढायचं तिथून, वायचं आय करायचं आणि त्याच्या पुढे इस हा प्रत्यय लावायचा, वन से मेनी करताना. ओके, आता इथे बघा, ट्राय वाय आहे ना, वाय आलं मग वाय हा इथून काढायचा आणि वायचं काय करायचं? आय करायचं. इथे आय केलं आणि त्याच्यानंतर पुढे त्याचं अनेक वचन करत असताना इस हा प्रत्यय लावायचा. देन बेबी, नेक्स्ट वर्ड मी लिहिलंय बेबी. बेबी आता शेवटी वाय आलं, वाय आल्यानंतर वाय हा काढायचा, वायच्या ऐवजी काय घेणार? आय घेणार, बरोबर. आणि त्यानंतर अनेक वचन करायचं म्हणजे मेनी करत असताना इस हा प्रत्यय लावायचा, यस नुसता लावायचा नाही तर इस हा प्रत्यय लावायचा. वन अँड मेनी, सिंग्युलर अँड प्लुरल चालू आहे आपलं. स्टडी, त्याचप्रमाणे स्टडीचा पण हा वाय तो काढला, वायच्या ऐवजी आपण काय घेतलं? आय घेतलं आणि अनेक वचन करत असताना इस घेतलं. ओके, आता त्याच्या पुढं एक गंमत आहे बघा, परंतु शेवटच्या वाय पूर्वी म्हणजे शेवटचं वाय हे लेटर त्याच्यापूर्वी जर हे स्वर आले, व्हॉवेल आले, म्हणजे ए ई आय ओ यू हे व्हॉवेल आले
तर अनेकवचन करताना यसच लावायचं, यस करायचं नाही किंवा वायचा सुद्धा आय करायचा नाही. वायचा आईही कर आय पण करायचं नाही आणि यस पण प्रत्यय लावायचं नाही, तर यसच प्रत्यय लागतो. केव्हा यस लागेल प्रत्यय? तर वायच्या पूर्वी, म्हणजे वाय लेटर, शेवटचं वाय हे लेटर आलं पण त्या वायच्या आधी जर ए ई आय ओ यू हे व्हॉवेल म्हणजे स्वर आले तर यस लावावे, यस प्रत्यय करायचं. एक वचनाचं अनेक वचन करतात. मग आलं ते पहा, वायच्या आधी ओ आले ना, मग ओ आलं म्हणून एस प्रत्यय लागला. वायच्या आधी काय आलं? ए आलं, ए म्हणून हा एस प्रत्यय लागला. आता गाय, त्याच्या वायच्या आधी काय आलं? यू, म्हणून एस प्रत्यय लागला. एस केलं नाही किंवा वाय काढून आय सुद्धा त्याचं केलेलं नाही. डोंकी आणि मंकीच सेम आहे. आणखीन शेवटचा झालेला नियम मी सांगते तुम्हाला. एक वचनी नामाच्या शेवटी जर एफ आलं किंवा एफ ई आलं, म्हणजे एफ किंवा एफ ई हे जर लेटर आलं, तर त्याचं अनेक वचन करताना हे काढून बी ई एस प्रत्यय लावायचा. एक वचनचे अनेक वचन करताना बी ई एस हा प्रत्यय लावायचा. आता इथे लक्ष द्या, एफ आले ना, तर एफ आल्यानंतर काय करायचं? एफ काढायचं आणि त्याच्याऐवजी काय करतात? बी ई एस हा प्रत्यय लावायचा. ओके, देन एफ एफ काढलाय तिथून आणि बी ई एस हा प्रत्यय लागलेला आहे. एक वचनाचे अनेक वचन करताना एफ च्या ऐवजी बी ई एस. आता त्यात ही काही आणि हे आहेत, एक म्हणजे ज्यांचे एक वचनच अनेक वचन करताना तेच सेम राहतं, त्यामध्ये कोणते आहेत? तर शीप, डियर अँड सम. ओके, यांचे एक वचन आणि अनेक वचन सेमच असतं, त्याच्यात बदल होत नाही. हे झाले वन अँड मेनी करत असतानाचे नियम, हे लक्षात ठेवायचे आहेत, हे वहीमध्ये लिहायचे आहेत. आणि तुमच्या पेज नंबर 8 वरचे वर्ड्स आणि हे वर्ड्स तुम्ही लिहायचे. ओके,